एलएनडी आणि भारत पेट्रोलियम या दोन्ही कंपन्या आपण मार्च पर्यंत विकणार आहोत अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. सरकारने एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या दोन सरकारी मालकीच्या कंपन्या विक्रीसाठी काढल्या असून येत्या मार्च महिन्यापर्यंत त्यांची विक्री प्रक्रिया पूर्ण केली जाईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. एअर इंडियाचा सध्या संचित तोटा 58,000 कोटी रुपयांवर गेलाय. तथापि भारत पेट्रोलियम कंपनी मात्र बऱ्यापैकी पैसा कमवणारी कंपनी आहे. भारत पेट्रोलियम या कंपनीचे मार्केट व्हॅल्युएशन नुसार भांडवल 1,03,000 कोटी रुपये इतके आहे. या कंपनीतील भारत सरकारच्या मालकीचे शेअर्स विकले जाणार आहेत. त्यातून सरकारला 63,000 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. एअर इंडियाच्या विक्रीतून नेमके किती पैसे मिळतील ही माहिती मात्र अजून उपलब्ध झालेली नाहीये. मात्र या कंपनीच्या ही मालमत्ता मोठ्या आहेत. सध्या एअर इंडिया ही कंपनी चालवण्यासाठी वर्षाला 4,300 कोटी रुपये इतका तोटा येतो आणि तो खर्च भागवणं सरकारला शक्य होईल असं झालंय. त्यामुळे त्या कंपनीच्या विक्रीला कोणाची आडकाठी नसली तर भारत पेट्रोलियम ही कंपनी सरकारनं का विकायला काढली आहे याविषयी अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या आहेत. भारत पेट्रोलियम ही कंपनी सौदी अरेबियाच्या एका मोठ्या तेल कंपनीला विकण्याचा घाट घालण्यात आला होता, पण तो व्यवहार का झाला नाही याचा तपशीलही जाहीर झालेला नाहीये.